मुलं खोटं का बोलतात? अनेकदा पालक माझ्याकडे तक्रार घेऊन येतात की माझा मुलगा किंवा मुलगी सारखं खोटं बोलते, आणि त्यांना कितीही रागवलं, मारलं, शिक्षा केलं तरी ते ऐकायचं नाव घेत नाहीत. तर मुलांना खोटं बोलावं असं का वाटतं? पालकांनो, खोटं बोलणं हे मुलांसाठी नैसर्गिक असतं. त्यांना खरं आणि खोटं याच्यातला फारसा फरकही कळत नाही. खरं म्हणजे बऱ्याचदा आपण त्यांना खूप रागवतो, त्याच्यामुळे त्या राग वाचवण्यासाठी पण ते खोटं बोलतात. म्हणजे एक प्रकारे सर्व्हायवल मोडसाठी त्यांनी हा खोटेपणाचा प्रकार निवडलेला असतो. पण आपणच त्यांना प्रामाणिकपणाचे धडे द्यायला पाहिजेत. प्रामाणिकपणा महत्त्वाचा का आहे? आयुष्यात प्रामाणिक राहिल्यामुळे आपल्याला कशी उन्नती करता येते, आणि आपण जर खोटं बोललो तर त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात हे आपण आपल्या मुलांना स्वतःहून दाखवून दिले पाहिजे. आणि एवढंच नाही तर जसं आपण खोटं बोलल्यावर मुलांना शिक्षा करतो, तसं ते खरं बोलल्यावर, चांगली वागणूक केल्यावर, इतरांना त्यांनी मदत केल्यावर, त्यांनी इतरांशी दयाळूपणा दाखवल्यानंतर त्यांना काहीतरी रिवॉर्डही द्यायला पाहिजे. भले ते छोटीशी गोष्ट का असेना किंवा एखादी त्यांच्यासोबत घालवलेला क्वालिटी टाईम असेल, पण त्यांना त्याच्यातून काहीतरी आपल्याला चांगली गोष्ट केल्यानंतर बक्षीस मिळतं आहे ही भावना त्यांचा आत्मविश्वास वाढवते. आणि म्हणून मुलं खोटं बोलत असतील तर त्यांना रागवण्यापेक्षा आपण त्यांना खरं बोलण्याचे महत्त्व पटवून द्यावे, आणि आपणही त्यांच्याशी वागताना प्रामाणिकपणा हा एक मोठा सद्गुण आहे हे पटवून द्यावे.